Please subscribe to Good Food with Akshata and please don't forget to click on bell icon. नमस्कार, मी अक्षता. गुड फूड विथ अक्षतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत केळ्याचे शिकरण. तर हे केळ्याचे शिकरण जर तुमच्या घरी पूजा किंवा सत्यनारायणची पूजा असेल तर त्यानिमित्ताने खास बनवलं जातं आणि पूजा झाल्यावर हे प्रसाद म्हणून सर्वांना दिलं जातं. तर हे आज आपण बनवायला शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 केळी घेतलेल्या आहेत, 1/2 बाऊल दूध, 1 चमचा तूप घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा गुलकंद घेतलेला आहे, 2 चमचे साखर घेतलेला आहे. साखर कमी घेतलेला आहे कारण गुलकंदसुद्धा आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत, कारण जास्त वापरला तर जास्त गोड होऊ शकतं, त्यामुळे साखर थोडी कमी घेतलेली आहे. आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण एका काचेच्या बाऊलमध्ये केळी कापून घेऊया. याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर केळ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर दही घालायचं आहे. साखर, गुलकंद, गुलकंद ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे गुलकंद नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी साखर थोडीशी जास्त घाला. हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घेऊया. केळ्याचे शिकरण खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि पूजेच्या निमित्ताने तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे माझी कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. परत भेटू अशाच एका रेसिपीबरोबर. धन्यवाद.